विद्यार्थी मित्रो, एलिमेंटरी व इंटरमिजिएट या ग्रेड परीक्षेसाठी चौथा पेपर भूमिती आणि अक्षरलेखन हा विषय आहे। तर त्यामध्ये अक्षरलेखन आपण कसे सुंदर आणि आकर्षक काढायचे ते आपण शिकणार आहोत। अक्षरांची मांडणी सुबक करायची आहे, अक्षर प्रमाणबद्ध यावीत हाही तितकाच महत्त्वाचा घटक आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला काही पेपरच्या पट्ट्या दाखवतो आहे। या पट्ट्या घेतलेल्या आहेत, पेपरच्या पट्ट्या एकसारख्या जाडीच्या आणि उंचीच्या घेतलेल्या आहेत। आता याची मांडणी जर आपण केली तर आपली अक्षरं कशी तयार होतात ते आपण इथे पाहूया। आता या ठिकाणी दोन मी उभ्या पट्ट्या ठेवल्या आणि या ठिकाणी एक आडवी पट्टी ठेवली। तर आपण या ठिकाणी काय पाहतोय की या ठिकाणी एच हा तयार झालेला दिसून येतो। त्यानंतर यालाच आपण एक उभी रेषा आणि एक आडवी रेषा जोडली तर या ठिकाणी आपल्याला यल हा तयार झालेला दिसतो। त्याच्यानंतर तीन पट्ट्या घेतल्या तर इथे ह्या एकमेकावरती अशा ठेवल्या आणि इथे आडवी पट्टी एक जोडली तर ए तयार होतो। त्याच्यानंतर या ठिकाणी वर आडवी एक पट्टी घेतली, खाली एक पट्टी घेतली आडवी आणि एक तिरपी रेषा जोडली तर या ठिकाणी झेड तयार होतो। आता हे जे आहे ही पट्ट्यांची साईज आहे ती एकसारखी आहे, त्यामुळे ही अक्षरं चौकोनामध्ये दिसतात। असा पेपर फिरवला तर यन तयार झालेला दिसतो। यामध्ये आपण टी हा शब्दही तुम्हाला पट्ट्यांचा उपयोग करून करता येईल। आता हा टी झालेला आहे, पाय एक आडवी रेषा आणि एक उभी रेषा। आता त्यालाच अजून एक पट्टी जोडली आपण तर त्यामध्ये हा आय तयार झाला। आता या ठिकाणी याची रुंदी कमी आहे आणि उंची जास्त आहे। अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळी अक्षरं पट्ट्यांची तयार करता येतील। आता मी या ठिकाणी काही पेपरवरती बॉक्स घेतलेला आहे। आता यामध्ये 4 सेंटीमीटर बाय 4 सेंटीमीटरचा बॉक्स घेतलेला आहे। इथे या बॉक्सची साईज 4 बाय 4 सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर आणि उभाही 4च आहे, हा स्क्वेअर आहे आणि हा 4 बाय 6 सेंटीमीटर आहे, म्हणजे रुंदी 4 आहे आणि उंची 6 सेंटीमीटर आहे। आता याच्यामध्ये या बॉक्समध्ये तुम्हाला जसा ग्राफ पेपर असतो त्या ग्राफ पेपरवरती जसे स्क्वेअर असतात तसे स्क्वेअर आपण तयार करून घ्यायचे आहेत, किंवा ग्राफ पेपर जरी वापरला तरीसुद्धा चालेल। 4 बाय 4 सेंटीमीटरमध्ये एच कसा तयार करायचा हे पहा दाखवतो। पहिल्यांदा मी या ठिकाणी उभी रेषा डार्क करतो। या ठिकाणी पहा, ही उभी रेषा डार्क केलेली आहे डाव्या साईडला, त्यानंतर उजव्या साईडला उभी रेषा डार्क केलेली आहे, ठळक करतोय दोन उभ्या रेषा। अच्छा, मध्ये आपल्याला मध्यभागी रेषा मिळालेली आहे, मग या ठिकाणी तुम्ही या मध्यबिंदूपासून वरच्या बाजूला 1/2 सेंटीमीटरवरती मार्किंग करायची, खूण करायची आणि खालच्या बाजूला 1/2 सेंटीमीटरवरती खूण करायची आणि ही समांतर रेषा पट्टीने काढा तुम्ही। अशा प्रकारे तुमचा एच तयार होईल। मी हा डार्क करतो, या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही एच हा
काढायचं आहे। आता हा एच तयार झालेला आहे, हा 4 बाय 4 सेंटीमीटर म्हणजे चौकोनामध्ये आपण तयार केलेला आहे। 4 बाय 6 मध्ये कसा तयार करायचा तो आपण पाहूया। आता इथे फक्त रुंदी सेम आहे, फक्त उंची वाढवलेली आहे, म्हणजे या ठिकाणी आपण ही उभी पट्टी एक तयार करूया। या ठिकाणी एक पट्टी घेतली डाव्या साइडला, त्यानंतर उजव्या साइडला एक पट्टी घेऊया 4 बाय 6 आकाराची। त्याच्यानंतर इथे आता 1 2 3 4 5 6 बॉक्स आहेत, तर इथे मध्यभागी आपल्याला मिळते मधली रेषा, ही मधली रेषा मिळाली। आता याच्यानंतर वर तुम्ही 1/2 सेंटीमीटर घेणार आणि खालच्या साईडला 1/2 सेंटीमीटर, इथे वर 1/2 सेंटीमीटर आणि इथे 1/2 सेंटीमीटर, आणि हे दोन बिंदू जोडून घेणार तुम्ही। अशा प्रकारे तुम्ही एच तयार होईल। आता इथे तोच मी एच हा ठळक करतोय, या ठिकाणी हा ठळक केलेला आहे। आता इथे काय पहा, हा चौरसात आहे आणि हा आयतामध्ये रेक्टँगलमध्ये आहे। रुंदी 4 सेंटीमीटर आहे परंतु उंची 6 सेंटीमीटर आहे। मी आयत तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये एफॅक हा शब्द लिहायचा आहे, AFAC। तर या ठिकाणी 4 अक्षर आहेत, तर एका अक्षराची रुंदी आपण 4 सेंटीमीटर घेतो आणि उंची 6 सेंटीमीटर घेतो। तर 4 म्हटल्यानंतर इथे 4 अक्षराला जागा, म्हणजे या बिंदूपासून इथंपर्यंत 1 2 3 4 घरं आपण ए बसवणार आहोत। नंतर एक बॉक्स सोडायचं, नंतर इथून दुसऱ्या 4 बॉक्समध्ये एफ बसवायचं, त्यानंतर एक बॉक्स सोडायचं, त्यानंतर 1 2 3 4 इथं पुन्हा ए, आणि नंतर एक बॉक्स सोडून पुन्हा उरलेल्या 4 बॉक्समध्ये सी। अशा प्रकारे 4 अक्षरांना, एका अक्षराला 4 सेंटीमीटर रुंदी, तर 4 अक्षर आहेत, म्हणजे 4 × 4 = 16। अधिक यामध्ये 2 अक्षरांच्या मध्ये असणारी जागा, ती 3 घरं, म्हणजे 19 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याला 19 सेंटीमीटर बाय 6 सेंटीमीटर चा आयत करायला हवा, म्हणजे या बिंदूपासून ते इथंपर्यंत 19 सेंटीमीटर आणि उंची 6 सेंटीमीटर असा 19 बाय 6 सेंटीमीटरचा आयत करायचा, आणि त्यामध्ये आलेख पेपरसारखे बॉक्स करायचे। आलेख पेपरमध्ये 1 बाय 1 सेंटीमीटरची जशी घरे असतात, बॉक्स असतात, त्या पद्धतीने हे आखून घ्यायचं। आता याच्यामध्ये मी एफॅक हा शब्द कसा लिहायचा ते दाखवतो आहे।
वेगवेगळ्या पद्धतीने कसा लिहिलेला आहे ते आपण पाहिलं.